नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक स्पेशल रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ती म्हणजे उकडीचे मोदक. चला तर मग आता आपण उकडीचे मोदक ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया. सर्वप्रथम मी सारण बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी सांगते. दोन नारळ मी खिसून घेतलेले आहेत बारीक आणि त्याच्यासाठी लागणारा गूळ आहे मी दीड वाटी घेतलेले त्याच मापाने. अर्धी वाटी साखर आहे. खसखस 2 टेबलस्पून आहे. वेलची पूड आहे आणि चारोळे घेतलेत मी, हे भाजून घेणार आहे मी. आणि इथे केसर घेतलेलं आहे थोडेसे. आता आपल्याला उकड बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी सांगणार आहे. उकड बनवण्यासाठी मी हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ कसं बनवलं हे मी तुम्हाला सांगते. घेतला मी बासमती नवीन तांदूळ घेतलेला आहे आणि तो धुवून स्वच्छ एका कपड्यावरती सुकायला ठेवलेला होता. पूर्ण सुकून झाल्यानंतर मी पिठाच्या चक्कीतून बारीक दळून आणलेलं आहे आणि हे आता मी मैद्याच्या चाळणीतून चाळून घेतलेले. तांदूळाच्या पिठामध्ये 2 चमचे मी मैदा मिक्स करणार आहे. छोटे 2 चमचे आहेत हे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि 2 चमचे तेल उकडीमध्ये टाकायचं आहे. मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी खवून घेतलेलं ओलं खोबरं टाकणार आहे. गूळ मिक्स करायचा आहे. थोडीशी साखर. हे मिश्रण आपल्याला चिकट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. सारण आपल्याला जास्त पातळ नाही ठेवायचं आणि एकदम सुकं पण नाही करायचं. जास्त सुकं जर केलं तर सारण आपलं कडक होऊन जाईल, त्यामुळे ओलसरच ठेवायचं आहे आपल्याला सारण. तर आपण बघूया आपलं सारण तयार झालंय की नाही ते. तर हे बघण्यासाठी काय करायचं, थोडंसं बोटावरती घ्यायचं आणि हे चिकट लागलं की समजायचं आपलं सारण तयार झालंय. या सारणामध्ये मी आता ही खसखस जी आहे ती भाजून तिची पावडर करून घेतलेली, ती मिक्स करते मी. चारोळे तुपामध्ये भाजून घेतलेले हे सारणामध्ये मिक्स करते. आणि वेलची पूड थोडीशी आपल्याला मिक्स करायची. हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे सारण तयार झालेलं आहे. आता हे थंड करायला आपण ठेवूया. आता आपल्याला तांदूळाच्या पिठीची उकड तयार करायची. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये जेवढं मी तांदूळाची पिठी घेतलेली आहे त्याच मापाने पाणी घ्यायचं. आपल्याला प्रमाण सेम ठेवायचे. त्या पाण्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे, थोडस 2 चमचे तेल टाकायचे. याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला तांदळाची पिठी टाकायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये पिठी ऍड करायची आहे. दोन चमचे मैदा मिक्स करायचा आपल्याला आणि झाकण लावून ठेवायचं आपल्याला. आता या उकडवरती मी झाकण लावते. एक वाफ येऊ द्यायची आपल्याला. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आपण उघडून बघूया. एक वाफ आलेली आहे. थोडस चांगलं हलवून घ्यायचं आणि अजून एकदा थोडा वेळ वाफ येऊ द्यायचं. आता या उकडवरती मी झाकण लावते. एक वाफ येऊ द्यायची आपल्याला. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा मस्त छान वाफ आलेली आहे. गॅस बंद केलेला आहे मी आताच. आता ही उकड मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते. आता ही उकड चांगली मळून घ्यायची. तेल पाण्याचा हात करून तुम्ही अशी एक छान मळून घ्यायचे. तुम्हाला मी हे मळून घेते.
आता मी तुम्हाला या पिठीची पारी कशी करायची आणि गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला मोदक याच्यामध्ये उकळून घ्यायचे. ही उकळी आली की या पाण्याला मी मोदकाची चाळण ठेवणार आहे. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे, मोदक उकडण्यासाठी ठेवत आहे. पटपट मोदकावरती मी थोडेसे केसर टाकलेले, केसरच्या कारण त्याने थोडासा कलर छान येईल आणि दिसायला सुंदर. जे मी झाकून ठेवते आता 15 मिनिटं आपल्याला हे उकळून घ्यायचे. 15 मिनिटं झालेली आहेत, मी उघडून दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता केशरचा कलर उतरलेला आहे मोदकांवरती, मस्त झालेले. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. उकडीचे मोदक तयार आहे. माझी रेसिपी तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने. दिसायलाही सुरेखाही आणि खायलाही टेस्टी. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.